स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और इसे मैं लेकर ही रहूंगा। अर्ली 1900s में ये स्लोगन पूरे दुनिया के कानों में गूंजती रही, जब इंडिपेंडेंस का आग सारे देशवासियों के दिलों में चलने लगा। और जिन्होंने इन कुछ शब्दों को अपना लक्ष्य बनाया था, उनका नाम है लोकमान्य बाल गंगाधर तिलक। गणपति फेस्टिवल और शिवाजी जयंती उत्सव को एनुअल अफेयर में भी परिवर्तन किया। संस्कृति और धर्म के जरिए वे लोगों को एक साथ लाने में विश्वास रखते थे। बहुत ही जल्द ये एक नेशनल मूवमेंट बन गया विदेशियों के खिलाफ। उन्होंने इस मंच को राष्ट्रवादी मंच के रूप में तब्दील कर दिया। इसी मंच से उन्होंने नारा दिया, स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे लेकर रहूंगा। लोकमान्य जी, हे स्वराज्य म्हणजे नेमके काय? शहरातल्या या मोठ्या इमारती पलीकडे असलेल्या झोपडपट्टीमध्ये सूर्यप्रकाशही साधा पोहोचत नाही। त्यांना पाहण्यासाठी रोज भांडावे लागते। ट्रेन, बस, रस्ते कुठेही पाहिले तरी माणसं ओसंडून वाहत असतात। या सगळीकडे फक्त आणि फक्त कॉन्क्रीट जंगलच दिसते। कुठे जागा मिळाली की तिथे झोपडपट्टी उभी राहते। मुंबईच्या समुद्रात मासे नाही तर प्लास्टिक वाहते। मला याचा फारच आनंद आहे की तुम्हाला अजूनही मी आठवतो, पण मी सांगितलेला स्वराज्याचा अर्थ मात्र लोक विसरून गेले असं दिसतंय। तसं नाही, अजूनही शाळांमध्ये स्वराज्याचा अर्थ शिकवला जातोय आणि नेते मंडळी पण सांगतातच ना स्वराज्याचा अर्थ। मग ऐक, राज्य म्हणजे इतिहास, संस्कृती आणि भाषेची सीमा नाही। संसद, राज्यघटना म्हणजे ही राज्य नाही। राज्य म्हणजे आपली मातृभूमी असते, आपली जागा, आपले जंगल, आपली स्वच्छ नदी, आपल्या आजूबाजूचे पक्षी, प्राणी, निसर्ग, फुलावर बसलेले फूल पाखरू सुद्धा, आपली निर्मळ हवा, आपली माती, आपली माणसं, हे आपलं राज्य असतं आणि तेच आपलं स्वराज्य। लोकमान्यजी, इथे आम्हाला मुंबईत नदी तर सोडाच साधी मातीही दिसत नाही। मॉल, कारखाने, मोठमोठ्या इमारती, रस्ते गुळगुळीत करण्याच्या नादात अखंड सुरू असलेला काँक्रिटीकरणचं जंगल हेच फक्त शहरात दिसतं। इथे पैसा, अर्थकारण आणि सत्ता ही राजनीती आणि हे असं स्वराज्य। हे असं नसलं तरी लक्षात ठेवा, स्वराज्य तुमचं आहे आणि तरीही या परिस्थितीत मनस्ताप तुम्ही सहन करताय। मग असा त्रास होत असतानाही तुम्ही गप्प बसणार? हे बघ, तुमची ही स्थिती बदलण्यासाठी तुम्ही स्वतःच प्रयत्न करायला हवेत। त्यासाठी तुम्ही काय करणार हा विचार आता तुम्हालाच करायचा आहे। आम्ही काय करणार, आम्ही काय करावं? हे गिरगाव चौपाटी तुमची स्वराज्य भूमी, यामधून बाहेर तर येऊन बघा। मुंबईची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला कळेल। दरवेळी गणपती बाप्पा संकटातून वाचवतो। बाप्पा, तूच बगरे आता काय करायला हवा? आपल्याला आता पुन्हा एकदा बाप्पाच्या सोबतीने तुला अपेक्षित असलेल्या स्वराज्यासाठी लढायला लागणार आहे। स्वातंत्र्यासाठी प्रत्येक नागरिकाने लढण्याचा निर्णय घेतला होता, तसा आता प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने या लढाईमध्ये सहभागी व्हायला हवं। ही लढाई असेल मुंबईच्या पर्यावरणासाठी, त्यासाठी पुन्हा सिंहगर्जना करायला हवी। तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करण्याची अत्यंत गरज आहे। स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्याचसोबत स्वच्छ पर्यावरण हा सुद्धा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं प्रत्येकाने आता म्हणायला हवं। लोक हो, हा विचार गणेशोत्सव मंडळांनी प्रत्येक गणेश भक्तांपर्यंत पोहोचवायला मदत केली पाहिजे। आपल्या अवतीभोवती कोणत्या समस्या आहेत ते लोकांना उलगडून सांगा। यामध्ये आपल्या निसर्गाच्या, पर्यावरणाच्या समस्याही असतील। आपल्या राज्याच्या, आपल्या लोकांच्या समस्या समोर ठेवल्या तर ह्यावर उपाय शोधायला मदत होईल आणि याचे उत्तर मिळाले तर खऱ्या अर्थाने आपल्याला स्वराज्य मिळाले याचा आनंद आपण मानू शकू।